अंदाज असा आहे, काल मी त्यांचं सन्माननीय उद्धव साहेबांचं स्टेटमेंट बघितलं, काय अदानी काय, विमान काय, विमानाला टोल लाग, म्हणजे नेमकं म्हणायचं काय, मला असं वाटतं एकदा त्यांना विचारलं पाहिजे. आणि मुळात असं आहे, ज्यांच्या मानेला आणि मनाला ज्यांनी पट्टा बांधला आहे त्यांना शालीचं वजनाचं ओझंही पेलणार नाही आहे आणि शालीबरोबर येणाऱ्या विचाराचंही ओझं पेलणार नाही आहे, त्यामुळे त्यांनी आमच्याबद्दल न बोललेलं बरं. मुळात यांच्या भूमिका काय आहेत, यांनी आत्तापर्यंत जी आंदोलनं केली, तुम्हाला आठवत असेल तर ह्याच्या आधी रिलायन्सच्या विरोधात त्यांनी एक आंदोलन केलं होतं, ते आमच्या सुभद्राताईंचा डोळा गेलेला त्याच्यामध्ये. त्या आंदोलनाचं पुढे काय झालं, इलेक्ट्रिसिटी दरवाढीच्या विरोधात आंदोलन केलेलं रिलायन्सच्या, काय झालं पुढे, त्याच्या आधी ULCच्या विरोधात आंदोलन केलेलं, कुठल्या बिल्डरबरोबर सेटलमेंट झाल्यावर ULCचं आंदोलन पाठी घेतलं हे पण एकदा लोकांना सांगावं. नाणार प्रकल्पासाठी आंदोलन केलं की ते रिफायनरी नको, मग बारसूला रिफायनरी करा म्हणून लिहिणारे पत्र लिहिणारे उद्धव ठाकरे साहेब यांनी कुठली सेटलमेंट केली आणि कोणाबरोबर केली आणि ती का झाली. ज्या वेळेला अंबानी समूहाला त्या सौदी अरेबियाच्या कंपनीचे शेअर्स मिळाले, त्याच्यानंतर बारसूच्या प्रपोजलचं तुम्ही पत्र लिहिलं ना मुख्यमंत्री असताना, मग त्यावेळा कुठली सेटलमेंट केली, त्यामुळे कोण कोणाचे चमचे आहेत हे सगळ्या जगाला माहिती आहे. आणि अदानींची चमचेगिरी काय करतायत का, त्यांना सांगूनच आंदोलन करतायत, मला असं वाटतं हे जगाला माहिती आहे यांची काय रणनीती आहे. आपल्याला आठवत असेल तर त्यावेळेला जो एनरॉन प्रकल्प होता, त्या एनरॉन प्रकल्पाच्या वेळेला एवढा विरोध केला शिवसेनेनी आणि भाजपनी सुद्धा, आणि मग रिबेका मार्क मातोश्रीवर गेल्या आणि एनरॉनचा सगळा विरोध मावळला, त्यामुळे सेटलमेंट ही आज करत नाही आहे, शिवसेना गेल्या 25 वर्षापासून करते, त्यामुळे त्याच्यात नवीन काही नाही आहे. आणि एवढं बोललं की सेटलमेंट करायला मोर्चा काढला, एवढं जमण्यावर काय आहे, तुमचा इतिहासच आहे तो. त्यांचं सुद्धा सातत्यानं असंच म्हणणं असतं की मनसे जे आहे ती सेटलमेंट करण्यासाठी आंदोलन करत असते. कुठलं आंदोलन सांगाव, मराठी पाठीचं आंदोलन आम्ही केलं त्याचा रिझल्ट आला, टोलचं आंदोलन आम्ही केलं, 55 टोल नाके आम्ही बंद केले, चालू नाही केले, हे तर म्हणाले टोल नाके बंद करू म्हणून सत्तेत आल्यावर काय केलं, का मग नंतर सगळ्यांची थोपाडं बंद झाली ज्या नेत्यांनी प्रॉमिसेस केली की आम्ही टोल बंद करू म्हणून. मी दाखवतो उद्धव ठाकरेंचं स्टेटमेंट, आम्ही टोल बंद करू म्हणून, मग का नाही बंद केलं सत्तेत आल्यावर. आणि हायवे कन्स्ट्रक्शनचा जो मालक आहे जो आत्ता आतमध्ये आहे, त्याचे आदित्य ठाकरेंबरोबर काय संबंध होते, कुठलाही एक्सपिरियन्स नसताना पेंग्विनचं जे काम होतं संगोपनाचं ते हायवे कंपनीला का दिलं गेलं, ऑक्सिजनचा कुठलाही अनुभव नसताना, ऑक्सिजन प्लांटचा कुठलाही अनुभव नसताना हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला का काम दिलं गेलं, तुमचे काय संबंध होते, काय सेटलमेंट केलीत तुम्ही, तुमच्या कारकिर्दीमध्ये 25 वर्षामध्ये रोडचे 6 कॉन्ट्रॅक्टर जे होते त्याच्या व्यतिरिक्त 7वा कॉन्ट्रॅक्टर का नाही आला, काय सेटलमेंट होती तुमची, हे जर आम्ही लिस्ट काढायला बसलो ना तर शिवसेनेच्या नेत्यांना थोबाड दाखवायला कुठेही जागा उरणार नाही. यांच्या महापौराणी यांची चौकशी चालू आहे, हे मैत्याच्या ताळूवरच लोणी खाणारे लोक आहेत, लोकांच्या डेड बॅग्स मध्ये यांनी घोटाळा केला, मग तुम्हाला सेटलमेंट म्हणणार नाही. काल उद्धवजी आणि अरविंद केजरीवाल यांची भेट झाली, त्यानंतर आज सुद्धा महत्वपूर्ण बैठक होणार आहे, काय वाटतंय दिल्लीच्या वाऱ्यांबद्दल, ते बोलतात पण त्यांच्याही दिल्ली वाऱ्या सुरूच आहेत. मला असं वाटतं कसं आहे, मी तुम्हाला एक सांगू का, यांना चमचेगिरी करायची सवय आहे. 2019 आधी यांनी मोदींची चमचेगिरी केली आणि सत्तेसाठी 2019 नंतर शरद पवार साहेबांची चमचेगिरी केली, त्यामुळे चमचेगिरी करण्याची एक्सपर्टी जर कोणाकडे असेल तर एक तर ती संजय राऊतांकडे आणि दुसरी उद्धव साहेबांकडे. संजीवजी, नेहमीच पालिकेच्या मुद्द्यावर किंवा मग रस्त्याचे घोटाळे असतील, आता तुम्ही महत्वाचे मुद्दे मांडले याच्यावर, चौकशांचं सत्र सुरू आहे पण अद्याप कोणालाही अटक किंवा मग सक्षम रिपोर्ट जो आहे तो समोर, त्या हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीवाल्याला अटक झालेली आहे आणि त्याच्यामध्ये कोणाचा हात आहे, कोणी त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलंय, मला असं वाटतं बाहेर येईल ना.
सर संजय राऊत असं म्हणाले होते की जर तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम राहिलात तर आम्ही तुमच्याकडे आशेने पाहू शकतो, तर हे इंडिया आघाडीतलं आमंत्रण असं वाटतं का? तुम्ही इंडिया आघाडीत सामील व्हायची काही शक्यता जाणार? कोण? संजय राऊत असं म्हणाले होते की जर तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम राहिलात तर तुमच्याकडे आम्ही आशेने पाहू शकतो. मला एक तुम्हाला सांगू का, कुठल्या आघाडीत जायचा किंवा काय हा सर्वस्वी निर्णय सन्माननीय राजसाहेबांचा आहे, पण विषय संजय राऊत साहेबांचा आहे तर मला असं वाटतं सध्या ते दाऊद प्रकरणात जास्ती बिझी आहेत त्याला विष देण्यामध्ये. कदाचित ते प्लॅनिंगमध्ये बिझी असावेत त्यांच्या ह्याच्यात. तेवढं त्यांनी केलं तरी खूप आहे आणि आम्हाला कोणाच्या इन्व्हिटेशनची गरज नाही आहे, आम्ही सक्षम आहोत. सर तशी शर्मिला ठाकरे यांनी आदित्यची पाठराखण केली होती दिशा सायलेन प्रकरणामध्ये, त्यावरून ठाकरे गटाने तुमचे आभार देखील त्यांचे मानले होते. मात्र आता त्यावरून काल शर्मिला ठाकरे असे म्हणाल्यात की आम्ही माझ्या पुतण्यावर आम्ही विश्वास दाखवला पण तुम्ही तुमच्या भावावर कधी विश्वास दाखवला तर ते दाखवणार का? मुळात असं आहे, दोन फरक तुम्हाला सांगतो. आता जे काय चालू आहे समजा चौकशी किंवा ही अपोजिशन पार्टीने लावलेली आहे, पण सन्माननीय राजसाहेबांच्या वेळेला त्रास देणारे हे घरातलेच होते आणि स्वकीयच होते. तर काल एक व्हिडिओ व्हायरल झाला रायगडचा, त्याच्यामध्ये राज ठाकरे यांना अपशब्द वापरणाऱ्याला मनसे स्टाईलमध्ये उत्तर दिलं, काय बोलायचं? हा देणारच ना, स्पेअर करणार काहीच नाहीये. सर जसं तुम्ही संजय राऊतांवर म्हणा की दाऊद इब्राहिम मध्ये ते घाबर दाऊद घाबरतो ना त्यांना, त्यांनी दम दिलेला आहे दाऊदला. तुम्हाला माहित नसेल तर विचारून घ्या त्यांना, आज घेतील परत पत्रकार परिषद तेव्हा. चळा चळा कापतो दाऊद, म्हणजे आता तिकडे जर काय त्याला विष दिलं नसतं तर कदाचित मातोश्रीवर येऊन त्यांनी स्वतः विष घेऊन गेला असता तो. सर गेले काही दिवस सत्ताधारी शिवसेनेच्या एका नेत्याचे 1993 बॉम्ब्लास्टमध्ये आरोप, त्याला जन्मठेपेची शिक्षा लागली, त्याच्यावर डान्स करतानाचे फोटो व्हिडिओ व्हायरल झालेले, त्यावरून गदारोळ करत होते. मात्र काल विरोधकांकडून भाजपचे नेते मंत्री यांचे दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नात गेलेले फोटो त्यांनी जाहीर केले. एक नव्हे तर एक नेता, एक MLC देखील गेले होते, तर त्याबद्दल सर आपली काय म्हणते? मुळात विषय असा आहे की हे त्यांच्या लग्नाला गेले काय किंवा ते त्यांच्या लग्नाला गेले, सामान्य माणसाच्या प्रश्नावर कोण बोलताना दिसत आहे का? आज सामान्य माणसांचे प्रश्न काय आहेत? आज शेतकऱ्यांच्या कांदा निर्यात बंदी लावलेली आहे, आज त्यांची हाल काय आहेत? त्यांना जो अवकाळी पाऊस पडलेला आहे त्यांची हाल काय आहेत? आज शहरामध्ये 2-3 वर्ष महानगरपालिका होत नाही आहे, महानगरपालिकेच्या तिजोरीतला पैसा हा सगळे अधिकारी मिळून लुटून खात आहेत. मला असं वाटतं हे महत्त्वाचे प्रश्न आहेत ज्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. कोण कुत्र्याबरोबर नाचला का कुत्ता बरोबर नाचला त्याच्याशी काय देणं घेणं? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.